आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या 28 एप्रिल रोजी बेडख्याळमध्ये बेळगाव जिल्ह्यातील पहिली प्रचार सभा बेडख्याळमध्ये होणार. वीरकुमार पाटील यांची माहिती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे शनिवारी दिनांक 28 एप्रिल रोजी बेडक्याळ येथे प्रचारार्थ येणार असल्याची माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी दिली. 28 तारखेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय सिद्धरामय्या साहेब हे आपल्या निपाणी मतदारसंघासाठी प्रचारासाठी येत आहेत. आपल्या निपाणी मतदारसंघाचा नंबर 1 आहे आणि निपाणीमधूनच त्यांचा प्रचार दौरा बेळगाव जिल्ह्याचा हा चालू होतो. उद्या निपाणी मतदारसंघामध्ये बेडका या ठिकाणी जाहीर सभा सकाळी 11:30 होणार आहे. आणि ही सभा निपाणी मतदारसंघाची निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची सभा आणि पहिली सभा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समवेत निपाणी मतदारसंघात होते. त्यांच्याबरोबर राज्याचे इतर त्यांचे मंत्रीगण, जिल्ह्याचे पालकमंत्री, AICCC सेक्रेटरी सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी, आपल्या निपाणी मतदारसंघातील सर्व वरिष्ठ काँग्रेसचे नेते मंडळी व जिल्ह्याचे सर्व काँग्रेसचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. तरी मी काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आपले अधिकृत उमेदवार माननीय काका, माझे परममित्र काकासाहेब पाटील यांच्या वतीनं सर्वांना जाहीर आवाहन करतो की उद्याच्या या सभेला जास्तीत जास्त संख्येनं आपण सर्वजण हजर राहावा एवढी माझी पक्षाच्या वतीनं नम्र विनंती. स्थळ सांगितलं नाही तुम्ही? स्थळ बेडक्याळ सांगितलंय. बेडक्याळ हायस्कूलच्या पाठीमागच्या ग्राउंड, हायस्कूलच्या ग्राउंडवर ते जाहीर सभा 11:30 होणार आहे. या पत्रकार बैठकीस निपाणी मतदारसंघाचे उमेदवार काकासाहेब पाटील, बेळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, युवा नेते उत्तम पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वड्डर, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेडकिहाळहून कृष्णा आरगे.